नमस्कार, मी नेहा गायकवाड, मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये, आणि आझाद मैदानामध्ये आपण माझ्या मागे पाहताय की कशा प्रकारे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात जनमोर्चा करण्यात आलेला आहे. या ज्या सगळ्या महिला आहेत, या जे जिल्हा परिषदेच्या शाळा असतात, गव्हर्नमेंटचे जे बालवाडीत असतात, त्यांना ते आहार पुरवण्याचं काम करतात, जे शिजलेलं अन्न आहे त्यांना पुरवण्याचं काम करतात. तर आपल्यासोबत मॅडम आहेत, तर उज्ज्वला मॅडम त्या आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती देतील. तर मॅडम, काय आहे आंदोलन, काय आहे कारण आणि काय आहेत मागण्या, काय सांगा? या ठिकाणी महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार अफिलिएटेड CITU वतीनं 2 तारखेपासून महाराष्ट्रातल्या शालेय पोषण आहार कामगार या ठिकाणी बसलेला आहे, धरणे आंदोलनाला बसलेला आहे. आमची मुख्य मागणी आहे, ज्या ग्रामीण भागामध्ये कुपोषणमुक्त भारत करण्याचं काम, कुपोषणमुक्त महाराष्ट्र करण्याचं काम शालेय पोषण आहार कामगारांच्या माध्यमातून केल्या जातं, परंतु अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर हे कामगार काम करत आहेत. आपल्याला सांगताना सुद्धा मला अगदी दुर्दैव वाटतं या महाराष्ट्राचं आणि देशाचं. 2500 रुपये महिना मानधन यांना मिळतं, म्हणजे 85 रुपये रोजावर हे कामगार काम करतात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, घाम गाळणाऱ्यांना, काम करणाऱ्यांना किमान वेतन 26,000 मिळालं पाहिजे, परंतु त्या निर्णयाला केळाची टोपरी दाखवण्याचं काम हा राज्यातला आणि केंद्रातला सरकार करतोय. आता 5 जुलै रोजी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे की मिळणाऱ्या रकमेमध्ये 1000 रुपयाची वाढ मंजूर झालेली आहे, परंतु अद्यापही त्याचा शासन निर्णय न निघाल्याने संतापलेल्या महाराष्ट्रातल्या शालेय पोषण आहार कामगारांनी बेधडक आज थाळी मोर्चाचं नियोजन इथं केलेलं आहे. सकाळपासून वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्राभरातून थाळी मोर्चाचं नेतृत्व हे कामगार करत आहेत. आत्ता आमचं शिष्टमंडळ मंत्रालयात गेलेलं आहे. अपेक्षा आहे वाढलेली, जी त्यांनी घोषणा केलेली 1000 रुपये वाढ आहे, त्याचा शासन निर्णय आज निघेल आणि आम्ही आल्या पाहुणांनी माघारी जाऊ. अन्यथा महाराष्ट्रातल्या मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी आंदोलनात आहेत. शासन निर्णय न निघाल्यास हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही, आम्ही विधान भवनात धडकल्याशिवाय राहणार नाही. आमची लढाई इथपर्यंत नाही, आमची लढाई आहे या कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे, पेन्शन मिळालं पाहिजे, इतर सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. परंतु आज काय आम्ही मागण्या घेऊन आलेलो आहोत, त्या मागण्यावर आम्ही ठाम आहोत. आज जर निर्णय झाला नाही तर आम्ही विधान भवनावर धडकल्याशिवाय राहणार नाही. हा CITU महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगारांचा आज इशारा आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शालन श्रावण चोपडे, कुप्पा वडवणी तालुक्यातून मी आलेले आहे. बीड जिल्हा आहे आणि मी 2 तारखेपासून इथं उपोषणाला बसलेली आहे. तुमच्यासारखीच माता बहीण सगळ्याच्या शालेय पोषण आहारसाठीच, ह्यांच्या सगळ्याच्या मानधनात आमच्या जेवढ्या जे मागण्या मागल ते त्यांनी मान्य केलेल्या आहेत, त्यांचं आज काहीच नाही आहे. निस्ता इशारा देते हे की आम्ही असं करू, आम्ही तुमच्या मानधनात वाढ देऊ, 1000 रुपयाची वाढ करून बी किती दिवस झालेला आहे, तरी पण ह्यांना सरकारला काय आहे, सरकारला काय ह्यांची किव दया येईना. आणि लाडक्या बहिणी जे म्हणतात, अहो आम्ही लाडक्या बहिणी, आम्हाला जर उलसक जर तुम्ही लक्ष दिलं तर थोडं ह्यांच्या लेकरा बाळाच्या शिक्षणामध्ये, ह्यांच्या समजा कामाला उलास येण्यामध्ये, एवढ्या तुटक्या मानधनामध्ये समजा आम्ही एवढं धडपडतो, आम्ही एवढं कुणी काय म्हणतं का, कुणी काय हे होतं का, ही जी आमची भीती आहे, ही सरकारचे डोळे ह्यानं जागे करून सरकारला ह्यांना थोडी आमची थोडी किव घ्यावा ना. ह्या गोरगरीबाच्याच म्हणतात, परितक्ता येतात, इदवा येतात, कुटुंब गरीब घरच्या गरीबी गरजू महिला आहेत, मग हे सरकार असं का करायलंय, का खेळ लावला हे? आम्ही एक लेडीजच आहेत ना, आम्ही एक महिलाच आहेत ना, का ह्यांना आमची क्यू येत नाही? आज 2 तारखेपासून मी इथं उपोषणाला बसलेले आहे आणि आज एवढ्या बी रात्री मला येडं नव्हतं बोलता येत नव्हतं, तरी पण मॅडमच्या आग्रहामुळे मी बोलले. त्यांना मान ठेवून, माझ्या शब्दाला मान ठेवून समजा एवढं ह्याच्यामधून अडचणीमधून पाणी आलेलं आहे, ST बंद आहेत, तरी पण माझ्या माता माझ्या बहिणीनं माझ्या साथ दिली आणि होता होईन तितकं ह्यानं प्रयत्न केलेला आहे. आजूक सध्या ह्या शासनाने जरी आमच्या एवढ्या मागण्या नाही पूर्ण केल्या तरी आम्ही शांत बसणाऱ्यामधून नाहीत, आणि त्याच्यात जाऊन आमच्या काय हातात सध्या बांगड्या आहेत, पण ह्या हातामध्ये काय येईन ह्याचं काही सांगता येणार नाही. लोका नगर जिल्हा, तर आज येते की आज येथे प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर आम्ही पण खिचडी बनवतो आहे. मग केरळ राज्याला ज्याप्रमाणे वेतन जात आहे तर आम्ही त्यापेक्षा काही वेगळी खिचडी बनवत नाही, तर त्यांना जर 18,000 देत आहे आणि पंजाब राज्याला जर आमच्यापेक्षा जास्त 5-10,000 देत आहे तर आम्हाला 2500 का? आमच्या वहा अन्याय का? आज मी सरकारला एवढंच विचारते का, आम्ही वेगळी खिचडी बनवत नाही, आम्ही पण तीच खिचडी बनवतो आहे, आम्ही पण एक महिलाच आहे, तर त्यांच्यावर जर तुम्ही एवढं देत आहे, त्यांना देत आहे सगळं म्हणलं, त्यांना शासकीय
शासकीय कर्मचारी करून घेते तर आम्हाला का नाही, आम्हाला का 2500 वेतन देते, 2500 येतंय काय? आज जर घर चालवायचं म्हटलं, एक गॅस टाकी जर भरायची म्हटली तर तिचे 1000 ते 800 रुपये लागतंय, तर मला सांगा 2500 आम्ही आमचं घर कसं चालू? आज आम्ही आझाद मैदानावर 2 दिवसाचा प्रवास करून इथं थांबलेलो आहे, काही महिला दोन दिवसापासून घर सोडलेलं आहे आणि 5000 संख्येनं आलो आहे. जरी आमच्या आज सध्या 5000 जर असलं आणि सरकारने जर आमच्या या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही या मैदान सोडणार नाही आणि आम्ही आम्हाला जे वाटन ते सरकारला विचारायला त्याच्या खुर्चीपर्यंत जाणार आहे, कारण की आमच्या हक्काचं आहे आणि आमच्या घामाचं आम्ही घेणार आहे. किमान वेतन मिळेलच पाहिजे. शालेय पोषण आहार कामगारांना प्रतिमा 3000 रुपये पेन्शन मिळेलच पाहिजे. किमान वेतन आमच्या हक्काचं, पेन्शन आमच्या हक्काचे.